खरीप हंगाम सुरू झाला थोडासा पाऊस लेट झाला परंतु नंतर कांदा सोयाबीन बाजरी मक्का भुईमूग अशा प्रकारची पिकं वाटार भागावर मोठ्या प्रकारे प्रमाणात पेरली गेली आणि मध्यंतरी पावसाने थोडी दडी मारली पिकांची अवस्था चांगली होती पिकं सुदृढ अवस्थेत आली असताना आणि शेतकऱ्यांनी पूर्ण मशागत आणि पिकांवरचा सगळा खर्च पूर्ण केलेला असताना अचानक मागच्या आठवड्यामध्ये जोराच्या पावसाला वळवायच्या सुरुवात झाली परतीचा मान्सून आला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शंभर ते दीडशे मिलीमीटरपर्यंत पाऊस एका दिवसात पठार भागात डोळासने आणि साखूर मंडळामध्ये या ठिकाणी झाला मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांचं तर मोठं नुकसान झालं पण पठार भागातील सर्व रस्ते या ठिकाणी वाहून गेले आणि मोठी हानी या ठिकाणी पावसाने पठार भागात झालेली अशा प्रकारची हानी पावसामुळे झालेली असताना सुद्धा आजपर्यंत प्रशासनाकडून किंवा शासनाकडून कुठल्याही पंचनाम्यांचा किंवा पाहणीचा आदेश या ठिकाणी आलेला नाही पूर्वा पाहणी अहवाल महसूल प्रशासनाने जरी दिला असला तरी तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं असताना सुद्धा आजपर्यंत कुठल्याही पंचनाम्यांचे आदेश महसूल प्रशासनाकडून झालेले नाही त्याचप्रमाणे या विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार असतील शिर्डी विभागाचे खासदार असतील हे कुणी आजपर्यंत या ठिकाणी पठार भागात पाहण्यासाठी या ठिकाणी फिरकलं सुद्धा नाही रस्त्याची दुरावस्था खूप झाली दळणवळणाचे अडचणी निर्माण झाल्यात लोकांना जाणं येणे शक्य नाही शाळेतल्या मुलांचे जाणं येण्याचे प्रॉब्लेम या ठिकाणी सगळे तयार झालेत मोरेवाडी असेल या ठेवाडीचा आणि मोरेवाडीचा संपर्क मधल्या कालावधीमध्ये तुटला होता पूल वाहून गेला या ठिकाणी मोरवाडी रस्ता असेल बोळटीमळ रस्ता असेल पलीकडे बावपटारो गणेशवाडी म रस्ता आहे हे सगळे रस्ते खडकाळ भागातून आणि डोंगरातून जात असल्या कारण पूर्णपणे वाहून गेलेत आणि लोकांची ये जा करण्याची अडचण मोठ्या प्रमाणात झाली अशा प्रकारची दोन चार वर्षापासून शेतीची आणि पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळं शेती, शेती पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी या ठिकाणी होत असतानाही आजही शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीमागू राहताना कुठेच दिसत नाही